नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर स्पीड न्यूज. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. एक मोठी बातमी हाती येते, ती म्हणजे उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव छापलं नाही म्हणून एका डॉक्टरला मारहाण करण्यात आली. विनायक मेटे यांचं नाव छापलं नाही म्हणून एका डॉक्टरला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. विनायक मेटे यांच्या कार्यकर्त्यांची ही गुंडागिरी अक्षरशः संतापजनक आहे. एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये विनायक मेटे यांचं नाव छापलं नाही, त्यामुळे डॉक्टर सोमनाथ पाखरे यांचा मेटेंच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच समाचार घेतला आणि त्यांना थेट बेदम मारहाण केली. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुरेश, काय माहिती आणखी? मिलिंद सर, डॉक्टर पाखरे यांच्या क्लिनिकचं उद्घाटन हे 26 तारखेला होतं आणि त्याची निमंत्रण पत्रिका तयार केलेली होती. बॅनर तयार करण्यासाठी डॉक्टर पाखरे एका बॅनरच्या दुकानामध्ये गेले होते, मात्र त्या ठिकाणी हा जो विनायक मेटे समर्थक त्या ठिकाणी आघाव म्हणून आहे तो त्या ठिकाणी आला आणि विनायक मेटेंचंच नाव का पत्रिकेमध्ये टाकलेलं नाही याच्यामुळे हुज्जत घालत त्यांनी चक्क डॉक्टरवरती हल्ला केला. डॉक्टरांना 20 ते 25 साप्ता मारहाण केलेल्या आहेत, त्यामुळे त्या डॉक्टरांनी सुद्धा शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला आहे. मात्र जर कार्यकर्त्या जर अशा पद्धतीने नेत्याचं नाव टाकलं नाही म्हणून जर सामान्य माणसांवरती हल्ला करत असतील, विशेषतः कार्यक्रम जर घरचा असेल तर त्यामध्ये पत्रिकेत कुणाचं नाव टाकायचं हा संयोजकाचा अधिकार असतो, मात्र त्यामध्ये आमच्या नेत्याचं नाव टाकलं नाही म्हणून जर एखादा कार्यकर्ता अशा पद्धतीने आक्रमक होऊन जर सामान्य नागरिकांवरती डॉक्टरांवरती जर हल्ला करत असेल तर हे गंभीर आहे. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र अद्यापपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. मिलिंद सर, आपण या CCTV कॅमेराच्या माध्यमातून पाहू शकतोय हा कार्यकर्ता कशा प्रकारची दादागिरीची भाषा त्याची दिसते आहे. त्याच्या ऐकून आविर्भावातनं संबंधित डॉक्टर हातही जोडतोय, मात्र हा कार्यकर्ता ऐकायला तयार नाही आणि त्याला सातत्यानं मारहाण केली जाते या डॉक्टरला. आपण अपेक्षा करूयात की पोलीस अधिकारी आणि स्वतः विनायक मेटे या संबंधित कार्यकर्त्यावर कारवाई करतील. आणि आता काही महत्त्वाच्या बातम्या. स्टंटबाजीचा जीवघेणा प्रकार समोर आला आहे आणि ही हौस एका तरुणाला चांगलीच महागात पडली. दोन्ही हात सोडून दुचाकीवर उभं राहून गाडी चालवणाऱ्या तरुणानं आपलं तोंड फोडून घेतलंय. अचानक एक व्यक्ती रस्त्यामध्ये समोर आली, त्यामुळे तरुणाचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि श्रीरंग बोंबले हा स्टंट करणारा तरुण रस्त्यात जोरदार आदळला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून किरकोळ दुखापतींवर निभाव. कारवारच्या बोट दुर्घटनेमध्ये 8 मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. या बोटीतून 24 जण प्रवास करत होते अशी माहिती मिळते. हे सगळे देवदर्शनाला चालले होते, मात्र बोट साधारण मध्यात गेल्यानंतर वजनामुळे कदाचित एका बाजूला तोल गेल्यामुळे बुडाली आणि त्यात हे सगळ्या जणांना जलसमाधी मिळाली. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या महिला परिचारिकांनी गाण्याच्या तालावर चक्क उपचार केंद्रामध्येच ठेका धरला. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये हा सगळा प्रकार घडला. यामध्ये काही परिचारिका या गणवेशात सुद्धा दिसत आहेत. खरं तर उपचार केंद्राच्या परिसरात ध्वनिक्षेपक लावण्याला सुद्धा बंदी आहे, पण चक्क वॉर्डामध्येच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावून या सगळ्या परिचारिकांनी नाच केला आणि याबद्दल आता प्रशासनानं त्यांना नोटीसही बजावल्याचं कळत आहे. महिन्याभरात माझं लग्न आहे तेव्हा अक्षता संपल्या असं म्हणू नका अशी डायलॉगबाजी केली साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाच्या उद्घाटन समारंभात उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते. त्या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सरकारचं तोंड भरून कौतुक केलं. राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा आज औरंगाबादमधल्या कन्नडमध्ये होती. यावेळेला धनंजय मुंडे, अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या सरकारला शेतीतलं काहीच कळत नाही अशी टीका पुन्हा एकदा अजित पवार यांनी केली. राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. गेल्या काही काळात जानकर यांचे सातत्याने बारामती मतदारसंघाचे दौरे वाढले आहेत. दुष्काळ दौऱ्याच्या निमित्तानं या मतदारसंघाची पाहणी करत करत महादेव जानकर यांनी हा मतदारसंघ पिंजून काढल्याचं कळतं. काँग्रेसच्या राज्यातल्या जनसंघर्ष यात्रेच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात आज सावंतवाडीतल्या जाहीर सभेनं झाली. या यात्रेच्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या काँग्रेसनं जाहीर सभांचा सपाटा लावलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राज्यभरात परिवर्तन यात्रेचं आयोजन करण्यात आलं. ही परिवर्तन यात्रा आज औरंगाबाद जिल्ह्यात
पोहोचली आहे. सरकारमधले नेते शेतकरी नाहीत, त्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अशी वाईट परिस्थिती ओढवल्याचा आरोप केला आहे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी. याच कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. जेलमध्ये असताना त्यांच्यावर योग्य ते उपचार केले नाहीत असा दावा त्यांनी केला आहे. शरद पवार यांनी सरकारला पत्र लिहिलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर जिवंत नसतो असा खुलासाही छगन भुजबळ यांनी केला. ते औरंगाबादमधल्या जाहीर सभेत बोलत होते. वरणगावच्या बोदवड दुय्यम बाजार माजी समितीमध्ये माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रयत्नानंतर कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं. आज खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते कांदा खरेदी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. भुसावळ, सावदा, रावेर, बोदवळ इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वरणगावच्या या कांदा खरेदी केंद्राचा मोठा फायदा होणार. कांद्याला मातीमोल भाव मिळाल्यामुळे हतबल होऊन शेतकऱ्यानं 2.25 एकर शेतामध्ये जनावरं चरायला सोडल्याचा प्रकार समोर आला. संगमनेर तालुक्यामध्ये गुंजाळवाडी इथं दिगंबर भीमाजी आगविले या शेतकऱ्यानं कांद्याची लागवड केली होती पण उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यानं उभ्या कांद्यात या शेतकऱ्यानं जनावरं चरायला सोडून दिली. भाजपचे अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांनी भर सभेमध्ये एका शेतकऱ्याला खडे बोल सुनावल्याचा प्रकार 14 तारखेला घडला होता. खासदार सामान्य शेतकऱ्याला कसं झापतात हे आम्ही दाखवलं होतं. आता हा सर्व व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला धमक्या येत असल्याचं समोर आलंय. या तरुणाला शिबिगाळ करून गुन्हा दाखल करण्याची सुद्धा भीती दाखवली जाते. माझा काही दोष नसताना पोलीस का सातत्यानं बोलवून त्रास देतात असा सवाल या तरुणाने केला. हा वास्तव बांधकाम, विजेच्या वायर्सचं जाळं, छतावरील स्लॅब आणि वातानुकूलन यंत्रणा यामुळे पंढरपूरच्या पुरातन विठ्ठल मंदिरावर प्रचंड ताण आलाय. आता ही वास्तूच धोकादायक बनल्याचा अहवाल पुरातत्व विभागानं दिला आहे. या अहवालामुळे विठ्ठल भक्तांमध्ये एकच खळबळ उडाले. या पुरातन वास्तूची मंदिर प्रशासन आणि शासनानं तातडीनं डागडुजी करावी अशी मागणी विठ्ठल भक्तांनी केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खांबाडाजवळ चेकपोस्टवर जनावरांची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस शिपायाला तस्करांनी वाहनानं चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नागपूर चंद्रपूर महामार्गावर हे प्रकरण घडलं. या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी 2 जणांना अटकही केली. रात्री 11:00 सुमारास ही घटना घडली, त्यामुळे तस्करांच्या वाढत्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मृत शिपाई प्रकाश मेश्रामला शोकाकुल वातावरणात पोलीस मुख्यालयात अंतिम सलामी देण्यात आली. रस्ता दुरुस्तीसह विविध मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातल्या साहूर गावातील शालेय विद्यार्थ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. यावेळेला विद्यार्थ्यांसह साहूरच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे गावात एसटी येणं बंद झालं आहे आणि यामुळे या विद्यार्थ्यांना पायी शाळेमध्ये जावं लागतं आणि तेही कित्येक किलोमीटर. कोल्हापूरमध्ये संतप्त झालेल्या शेतकरी आणि नागरिकांनी आज वीज दरवाढीच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केलं. संतप्त नागरिकांनी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन केलं. कोल्हापूर शहराच्या जवळ शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीरामपूर तालुक्यातल्या गोदावरी नदी पात्रातून राजरोसपणे अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू उपशाला विरोध करणाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत, धमकावण्यापर्यंत तस्करांची मजल गेले. नदीवर असलेल्या कोल्हापूर बंधाऱ्याच्या जवळची वाळूसुद्धा उपसण्यात आली आहे, त्यामुळे हा बंधारा पडण्याची भीती व्यक्त केली जाते. या विरोधात आज श्रीरामपूर तालुक्यातल्या महांकाळ, वडगाव, नागमठाण, खानापूर इथे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी जोरदार आंदोलन केलं. समृद्धी महामार्गाला मा जिजाऊ यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी झुंजार छावा संघटनेच्या वतीनं आजपासून उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलं. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे. सेवाकर वसुलीची अंमलबजावणी तूर्त थांबवावी अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीच्या केंद्रीय GST विभागाला केली आहे. तर या GST कार्यालयामध्ये पार पडलेल्या बैठकीच्या दरम्यान GST अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्यामध्ये वादावादीचा प्रकारही झाला. मात्र कोणताही तोडगा निघून न शकल्यानं व्यापाऱ्यांनी आपल्या 8व्या दिवशी सुद्धा कामबंद आंदोलन सुरू ठेवलं. त्यामुळे हळद, बेदाणे, गूळ यांचे सौदे रखडले आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. नागपूर औरंगाबाद महामार्गावर मालेगावच्या जवळ आज दुपारी 1 वाजता 4-चाकी वाहनामधून
केनवड राजुरा इथं जात असलेल्या जनरेटर वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानकपणे आग लागली। हा ट्रक रस्त्यानं जात असतानाच त्याला पाठीमागच्या बाजूला ठेवलेल्या जनरेटरला आग लागली। बाजूनं जाणाऱ्या वाहनांनी सांगितल्यामुळे ड्रायव्हर वेळीच खालती उतरला। स्थानिकांनी आणि प्रवाशांच्या मदतीनं माती आणि वाळू टाकून ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पारंपरिक बुरोंडी बंदरामध्ये खाणीचं मोठं साम्राज्य पसरलंय। एकीकडे देशभरात स्वच्छ भारत अभियान चालवलं जातं। समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता राखण्यासाठी सरकारनं निर्मल सागर तट अभियान ही मोहीमही राबवली, तर दुसरीकडे अशा प्रकारची दृश्य पाहायला मिळतात जी लाजिरवाणी आहेत। भुसावळच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर पीआरपीचे प्रदेशाध्यक्ष जगन सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांकरता निर्धार आंदोलन करण्यात आलं। तसंच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 26 जानेवारी रोजी तिरंग्याला बंधन करून जिल्ह्यामध्ये 10 ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। तसंच 26 जानेवारी रोजी भुसावळ बंदची हाक सुद्धा देण्यात आली आहे। वर्धा जिल्ह्यातील बचत गट आणि बेरोजगार महिलांच्याकरता एकात्मिक महिला बालविकास प्रकल्प कार्यक्रमाच्या अंतर्गत स्वयंरोजगार आणि मार्गदर्शन मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला। या मेळाव्याला पंकज भोयर, महिला बालकल्याण सभापती सोनाली कल्लोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळेला उपस्थित पाहुण्यांनी रोजगाराच्या संधी आणि उपाययोजना यावर मार्गदर्शन केलं। बुलढाणा इथे सुझुका शोरूमच्या समोर चालत्या बसनं अचानक पेट घेतला। सर्व प्रवासी सुखरूप वाचले आहेत, मोठा अनर्थ टळला आहे। शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। परभणी रेल्वे स्थानकावर लाखो रुपयांचा खर्च करून बसवण्यात आलेल्या सरकता जिना उद्घाटनाच्या अभावी शोभेची वस्तू बनून राहिल्या, त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अद्यापही जुन्या पायऱ्यांचा वापर करण्याची वेळ आलेली आहे। रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काम पूर्ण होऊन सुद्धा जिना अद्याप सुरू करण्यात आलेला नाही, त्यामुळे वृद्ध आणि अपंग प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। वनामही महोत्सवाच्या निमित्तानं रोटरी क्लबच्या सदस्यांनी आणि नागरिकांनी मिळून पवना नदीच्या पात्रातील सुमारे 11 किलोमीटरपर्यंतचा गाळ आणि जलपर्णी काढून ही नदी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर नदी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेल्या अनेकांना सन्मानित सुद्धा करण्यात आलं। नांदेड हैदराबाद महामार्गावर खासगी ट्रॅव्हल आणि दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये 1 जण ठार तर 1 जण जखमी झाला आहे। कापसी गावाजवळच्या गुंफा फाटा इथं हा अपघात झाला। घटनेच्या नंतर ट्रॅव्हलचा चालक फरार झाला आहे। संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हलची तोडफोड केली, टायर जाळून रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं। इकडे भुसावळमध्ये मांडवेदीगरमध्ये पौष पौर्णिमेच्या निमित्तानं मोतीमातेच्या यात्रेला सुरुवात झाली। यात्रा पुढचे 2 दिवस सुरू राहणाऱ्या या यात्रेला 100 वर्षांपेक्षा जास्त परंपरा आहे। मालेगावच्या श्री क्षेत्र चंदनपुरी इथे खंडेराव महाराज यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून यानिमित्तानं मानाच्या पालखीची मिरवणूक आणि महापूजा सुद्धा संपन्न झाली। राज्यमंत्री आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। भंडाऱ्याचे उदाहरण करत येळकोट येळकोट जयमल्हारच्या जयघोषाने हा सगळा परिसर दुमदुमून गेला होता। शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी आज एका भक्तानं अनोखं दान दिलं। आंध्र प्रदेशातल्या सिकंदराबाद इथले राहणारे रामेश्वर शर्मा यांनी त्यांच्या परिवाराच्या वतीनं साईबाबांच्या चरणी 6,90,000 रुपयांचं सुवर्णदान अर्पण केलं। हे सुवर्णदान फुलपात्राच्या रूपात असणार आहे। एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच येतोय। पाहत राहा News18 लोकमत। आपण पाहताय स्पीड न्यूज आणि आता अन्य काही महत्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा 24 जानेवारीचा सांगली कोल्हापूरचा दौरा रद्द करण्यात आला। त्यांना स्वाईन फ्लू झाला होता। रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर पुढच्या शेड्यूलमध्ये त्यांचा बदल करण्यात आला, त्यामुळे त्यांचा सांगली कोल्हापूरचा दौरा रद्द झाला आहे। पण उद्या मात्र पश्चिम बंगाल इथं होणाऱ्या रॅलीमध्ये ते सहभागी होणार आहे। मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज राणीची बाग परिसरातल्या नवीन महापौर बंगल्यामध्ये गणेश पूजन केलं। गेल्या 23 जानेवारीनंतर महापौर अधिकृतपणे या नवीन महापौर बंगल्यामध्ये राहण्यासाठी आले आहे।
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी त्यांच्या जयंतीच्या दिनी म्हणजे 23 जानेवारीला शिवाजी पार्क इथे महापौर निवासस्थानी गणेश पूजा होणार आहे। सकाळी 11 वाजता हा समारंभ छोटेखानी स्वरूपातच होईल। महापालिकेचे मुख्य म्हणून महापौर स्मारकाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना जागेस औपचारिकपणे ताबा देण्यात येईल। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित असणार आहेत। नागपूर महानगरपालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या आपली बस सेवेच्या भाड्यामध्ये 25% वाढ करण्यात आली। या शहर बसचं भाडं हे 2 किलोमीटरच्या एका टप्प्यासाठी 8 रुपयांवरून आता 10 रुपये इतकं करण्यात आलं आहे। महापालिकेची शहर बससेवा खाजगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून सुरू आहे। गेल्या वर्षी डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आणि सुट्या भागांच्या किमतीतही वाढ झाली, तसंच कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे हा निर्णय घ्यावा लागला असं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं। छोटासा ब्रेक घेऊयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसंच फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा। आपण पाहत आहे news18lokmat। 2019 हे वर्ष खगोलप्रेमींसाठी खास असेल असं म्हटलं जात आहे, कारण या वर्षात 5 ग्रहण असणार आहेत। यातलं पहिलं चंद्रग्रहण आज असेल। यावेळेला ब्लड मून, सुपर मून आणि वुल्फ मूनच्या दर्शनाचा अनोखा योग आला आहे, पण खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लड मूनचं दर्शन हे भारतातून होणार नाही। पारधी समाजातील पोटजाती असलेल्या टकारी समाजातील 5000 पेक्षा अधिक लोकांनी पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। टकारी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा काढण्यात आला। प्रयागराजमध्ये सध्या कुंभमेळ्याचा मोठा उत्साह दिसतोय। दरम्यान याच ठिकाणी तब्बल 600 आलिशान टेंट उभारण्यात आले। या सर्व आलिशान सुविधांचा या टेंटमध्ये समावेश करण्यात आला आहे। काश्मीरमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे जिथे पाहावं तिथे बर्फाची चादर पसरली आहे। तर या जोरदार बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू हायवे बंद करण्यात आला आहे। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।